Dear student, I am S.A. Patel sir from Govinda Rao Junior College Chalanji. In the previous lecture we are going to see example space room. Find the inverse of the matrix by using elementary row transformations. Gele kasala apun kai examples apun ekli ketlele. Yatla ta order 3 cha apun ek example koya. Gele vela apun order 2 cha examples koyile. Vartik find the inverse of the following matrices. Find the inverse of the following matrices. Inverse of the following matrices by using elementary row transformations. Elementary Row transformations. Elementary row transformations. So, we will call it elementary, sir. Inverse, sir. Find the inverse. Inverse of the following matrix. अपन A into A inverse equal to I अपनी पहली स्टेप से सर्वात पहले अपन डिटरमिनेंट ची किंमत कर दो. डिटरमिनेंट ची वैल्यू जर जीरो नहीं आली तो मैं अपन पूरे कंटिन्यू करते तो आता है इतना ऑर्डर 3 चल गया. ऑर्डर 3 में जो पहला क्या है 0 1 2 0 1 2 1 2 3 1 1 3 1 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
let A equal to 0, 1, 2, 1, 2, 3, 3, 1, 1. त्यानंतर डिटरमिनेंट चेक मत करा, डिटरमिनेंट ऑफ A इक्वल टू, डिटरमिनेंट ऑफ A इक्वल टू, डिटरमिनेंट ऑफ 0, 1, 2, 1, 2, 3, 3, 1, 1. तो सोडायचं बाकी पुढे लिहायचं त्याच्या 2, 3, 1 मिडल देत असताना प्लस मायनस प्लस या ठिकाणी मायनस वन इंटू डिटर्मिनंट ऑफ हा कॉलम आणि हा कॉलम सोडायचा आणि त्यातील 1, 3, 1, 3, 3, 1 लास्टली प्लस 2 इंटू डिटर्मिनंट ऑफ होता हा रो आणि हा कॉलम सोडला तर 1, 2, 3, 1 1, 2, 3, 1 मायनस 1 इंटू हा गुणाकार वजा हा गुणाकार 1 वजा 9 अधिक 2 गुणिले 1 वजा 6 दॅट इज ह्याला मायनस 1 इंटू -1 प्लस 8 इथं मायनस 5 इंटू 2 दॅट इज -10 इक्वल टू -2 which is not equal to 0 and therefore A inverse exists. पण आता A inverse काढता येते आणि बघण्यासाठी त्याच्या डिटर्मिनंटची किंमत काढा. डिटर्मिनंटची किंमत जर 0 येत नसेल तरच A inverse काढता येतं. तर त्या डिटर्मिनंटची किंमत आलेली आहे -2 म्हणजे A inverse काढता येते. तर A inverse काढता येत असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे आपली पहिली स्टेप कोणती असेल तर A इंटू A inverse इक्वल टू R. नाउ आपली पहिली स्टेप असेल A इंटू A इनवर्स इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स
1 2 1 2 3 3 1 1 into A inverse is equal to unit matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. Unit matrix is diagonal elements 1 as well and non diagonal element 0 as well. I have unit matrix. आता आपण या मॅट्रिक्सचं रूपांतर असाइनमेंट मध्ये करायचं म्हणजे इथं सर्व पहिल्यांदा वन आणायचा त्याचा उपयोग करून हे दोन झिरो करायचं त्यानंतर हा वन करायचा त्याच्यासाठी फक्त तिसऱ्या रोचा उपयोग करायचा हा वन झाला की याचा उपयोग करून हे दोन झिरो करायचे आणि शेवटचा वन करत असताना डिवाइड करून वन करायचं याचा उपयोग करून हे दोन झिरो करायचे अशी ही प्रोसिजर आहे. सर्वात पहिल्यांदा मला इथं वन आणायचं आहे असं सांगता येईल. इथं वन तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत. कोणत्याही दोन रोची अदला बदल करू शकतो, कोणत्याही रोला गुणू शकतो किंवा भागू शकतो किंवा कोणत्याही रोला गुणून दुसरी मध्ये मिळवू शकतो वजा करू शकतो. कोणत्या प्रकार काय करते हे दोन जर ऑब्झर्व करा. मी अदला बदल केली की हा वन इथे येईल का येईल म्हणजे आर वन आणि आर टू इंटरचेंज आर वन इंटरचेंज इन आर टू दोन्हीकडे मानण्यासारखं आर वनचं आर टू करा आणि आर टूचं आर वन करा. जे डाव्या बाजूला कराल ते सुजा बाजूला याच्यावरती करायचं. कसं येईल इथे आपल्याला 1 2 3 0 1 2 3 1 1 पहिल्या रोचा दुसरा रो केला दुसऱ्या रोचा पहिला केला 1 2 3 0 1 2 इंटू ए इनव्हर्स इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू इथं पण दुसरा रो पहिला करा म्हणजे 0 1 0 पहिला दुसरा येईल इथं 1 0 0 आणि इथं आपल्याला तिसरा रो आहे दिसता येईल 0 0. डाव्या बाजूला जी काही प्रक्रिया करा तीच प्रक्रिया आपण उजव्या बाजूला करायची. आता हा एलिमेंट 1 झाला आणि याचा उपयोग करून आता हे 2 0 करायचे पैकी 1 0 आहेच आहे म्हणजे फक्त पण आता हा 0 हा 0 कसं होईल त्याचा उपयोग करून त्याचा उपयोग करून त्याला 3 गुणूया आणि आता वजा करूया म्हणजे कोण बदलणार आहे आर थ्री आणि त्याला यायचं आर थ्री चेंजेस टू आर थ्री बदलणार कसं बदलणार आर थ्री मायनस 3 आर त्याला 3 गुणूया तू वजा करा ते 3 वजा 3 0 होतं. तर तो कोण बदलणार आहे आर टू बदलणार आहे तर आर वन आणि आर टू पहिल्यांदा आहे असतो 1 2 3 0 1 2 into A inverse is equal to R1 and R2 are just 0 1 0 1 0 0 R1 and R2 are just R3 are just R1 and R2 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 are just याला 3 ने गुणले 3 ते 9 यातनं वजा केलं तर आपल्याला काय येईल 1 1 वजा 9 जो वजा 3 ते 9 1 वजा 9 जो वजा याला 3 ने गुणले यातनं वजा केलं चलो याला 3 ने गुणले 3 आलं यातनं वजा केलं हे वजा 3 याला 3 ने गुणले 0 आलं यातनं वजा केलं 1 R3 - 3 R1 R3 - 3 R2. आता आपण हा 1 0 0 ला त्यानंतर हा एलिमेंट 1 करायचा जो ऑलरेडी आपल्याला मिळाला. आता याचा उपयोग करून हे 2 0 करायचे याचा उपयोग करून हे 2 0 कसं येईल बा हे झाले का बा सिद्धी सर्व घेतलं आपण डिटर्मिनंट घेतला त्यानंतर आणि आर थ्री ला एक आर वन कसं बदलणार आर वन चेंजेस टू आर वन मायनस याला 2 ने गुणून वजा करा 2 R2 आणि आर थ्री एक बदलायचं आहे आर थ्री कसं बदलायचं आर थ्री चेंजेस टू
थ्री याला पांच ने म्हणा पांच आणि यात मिळवा आर थ्री प्लस फाइव चिन्ह सारखे आले की वजाबाकी करायचे चिन्ह वेगवेगळे आले की बेरीज करायची आता तर पाच मध्ये पाच आलं पाच ने वजा पाच वेगवेगळे बेरीज बेरीज म्हणजे कोण कोण बदलणार आहे पहा आर वन एक बदलणार आहे आणि आर थ्री एक बदलणार आहे कारण पहिल्यांदा फक्त आर टू आहे तसं म्हणून घ्या आर टू आहे तसं म्हणून घ्यायचं ए इनवर्स इज इक्वल टू आर टू वन झिरो झिरो इकडचा आर टू झिरो वन टू झिरो वन टू वन झिरो आर टू बदल जो बदलला नाही तो पहिल्यांदा मांडून घ्यायचा आता इथं पहिल्यांदा आर वन बदलूया आर वन कसं बदलायचं आहे आर टू ला दोन ने गुणा आणि आर वन मधून वजा करा आर टू ला दोन ने गुणलं शून्याला त्यातनं वजा केलं एक याला दोन ने गुणलं दोन आला त्यातनं वजा केलं दोनचा दोन याला दोन ने म्हणलं चार आलं यातनं वजा केलं तीन वजा चार वजा याला दोन ने म्हणलं दोन आलं यातनं वजा केलं वजा याला दोन ने म्हणलं शून्य आलं यातनं वजा केलं म्हणजे एक वजा शून्य म्हणजे एक हे दोन्ही शून्य त्यामुळे त्या शून्य हे झालं आर आर टू पूर्णपणे पण बदलले आता आर थ्री बदलायचं आर थ्री कसं बदलायचं आहे आर टू ला पाच ने म्हणून आर टू ला पाच ने म्हणून आर टू ला पाच ने म्हणून आर थ्री ने मिळवा त्याला पाच ने म्हणायचे यात मिळायचं म्हणजे इथे झिरो त्याला पाच ने म्हणून पाच आलं यात मिळवलं झिरो त्याला पाच ने म्हणून दहा आलं यात मिळवलं दहा वजा आठ म्हणजे तो त्याला पाच ने म्हणलं यात मिळवलं परत येईल पाच त्याला पाच ने म्हणलं शून्य आलं यात मिळवलं वजा तीन त्याला पाच ने म्हणलं शून्य आलं यात मिळवलं आपले दोन भाग झाले हा वन झाला झिरो झिरो झाला हा वन झाला हे दोन झिरो झिरो झाले आता शेवटचा एलिमेंट वन काढताना कुठल्याही रोचा उपयोग करायचा नाही फक्त त्या एलिमेंटला त्या रोला त्या एलिमेंटना भागायचा हा आर थ्री आहे का हा आर वन आर टू आर थ्री तर आर थ्री बदलायचं मला कसं बदलायचं आहे इथं वन आणायचं आणि तो शेवटचा एलिमेंट आहे का हे दोन वन झाले की शेवटचा वन आहे त्यामुळे तो भाग होऊन करायचा आर थ्री डिवाइड बाय इथला जो एलिमेंट आहे तो एलिमेंट भागायचा म्हणजे कसं म्हणून पण आर वन आणि आर टू आहे कसं वन झिरो मायनस वन झिरो वन टू झिरो झिरो वन दोन बघलेला वन इंटू ए वर्स इज इक्वल टू इथला आर वन आणि आर टू आहे कसं म्हणा मायनस टू वन झिरो वन झिरो झिरो याला दोन ने म्हणून भागायचे आहे म्हणजे फाईव्ह बाय टू मायनस थ्री बाय टू आणि वन बाय फाईव्ह बाय टू मायनस थ्री बाय टू वन बाय तुझ्या बरोबर इकडच्या बरोबर काय येऊ तो वन आपण इकडच्या बरोबर ठरवायचं आता हा एलिमेंट वन आला आता शेवटचा त्रास होणार हे आणि हे दोन झिरो करायचे हे आणि हे दोन झिरो याचा उपयोग आर थ्री चा उपयोग करायचा आणि आर वन आणि आर टू झिरो करायचं पहिल्यांदा आपण आर वन बघूया आपण आर वन चेंजेस टू पहिल्या थ्री मिळवले की झिरो होतं का मायनस वन प्लस वन झिरो होतं म्हणजे आर वन प्लस आर थ्री आर वन प्लस आर थ्री आर वन चेंजेस टू आर वन प्लस आर थ्री आर थ्री चा उपयोग करून झिरो आणि आता आर टू चेंजेस आर टू चेंजेस टू आर टू मायनस याला दोन ने गुणून घातलं वजा करा टू आर थ्री आर टू मायनस टू आर थ्री याला दोन गुणे दोन आलं दोन वजा दोन शून्य हे दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही एका वेळी करू शकता फक्त जो बदलणार आहे तो परत तो इथं याच्यात वापरायचा नाही असं वापरायचं ओके ठीक आहे आता इथं पण डायग्राम आपल्याला डायरेक्टच मिळणार आहे येणार वन झिरो झिरो जास्त शेवटच्या डायरेक्ट येतो झिरो वन झिरो झिरो वन झिरो 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 वन इंटू ए डाव्या बाजूला दोघांचं आपण हे ट्रान्सफॉर्मेशन दिले त्यामुळे ते डायरेक्ट लिंक झाला इंटू आता उजव्या बाजूला कोण कोण बदलणार आहे आर वन आणि आर टू बदलणार आहे किंवा आर थ्री आय प्लस वन फाय बाय टू मायनस थ्री बाय टू
R1 plus R3 म्हणजे काय होणार -2 + 5 सोडवलं कसं तेव्हा बेस दोन्ही 4 हे -4 + 5/2 ते 5 - 4 = 1 1/2 तर याच्यामध्ये काय मिळवायचे म्हणजे 1 - 3/2 R1 + R3 = 1 - 3/2 2 - 3/2 आता 2 - 3 म्हणजे -1/2 इथे -1/2 आणि 0 मध्ये 1/2 मिळवायचं म्हणजे हा 1/2 0 + 1/2 1/2 बाजूला तुम्ही आकडेमोड केली तरी पण चालते आता R2 बदलायचं आहे तो कसं बदलायचं आहे R3 ला 2 ने म्हणजे कशावर करते इथे लावून करते 1/2 - 1/2 1/2 -4 - 3 - 1 5/2 - 3/2 1/2 जरा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन व्यवस्थित समजा लागेल थोडं थोडं प्रॅक्टिस करा म्हणजे निश्चितपणे हे रो ट्रान्सफॉर्मेशन कसे करायचे डाव्या बाजूला रो ट्रान्सफॉर्मेशन ठेवायचे आणि तेच ऑपरेशन पण उजव्या बाजूला करायचे आता I into A inverse म्हणजेच A inverse therefore A inverse = हा उजव्याचा आहे कसा 1/2 - 1/2 1/2 - 4 - 3 - 1 5/2 - 3/2 1/2 लास्ट आता जे ऑर्डर दिले ना 3/3 अशा पद्धतीने आपण ए इन्वर्स करू शकतो त्याला ऑर्डर 3/3 म्हणजे कसं करायचं फर्स्ट ऑर्डर करायचा हा 1 करा त्याच्यावर हे 2 चे त्यानंतर हा 1 करा तो 1 करण्यासाठी याचा उपयोग करायचा तिसरा वर्षा तर याच्यावर उपयोग करून हा 1 करा हा 1 केला की याचा उपयोग करून हे 2 चे करायचे शेवटचा 1 करताना डिवाइड करूनच करायचा डिवाइड करूनच करायचा मग हा 1 करा की याचा उपयोग करून हे 2 झिरो हे करत असताना उजव्याला जे काही बदल होईल तो त्या पद्धतीने करायचा उजव्याला येणारी व्हॅल्यू म्हणजे आपला इन्वर्स ए इन्वर्स आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया काय आता पन्नास सेन्सर तुम्ही घेऊ शकता दॅट इज रिक्वायर्ड ए इन्वर्स असं समान आणखी नाही केलं पण जे तुमच्या एक्सरसाइज मध्ये दिलेले आहे ते पण घेतले थोडस पाणी मोकळं मी घेतलेलं आहे एलिमेंटरी रूट ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल्स पाहिले नाही आहेत आणि मग नंतर आपण ऍडजॉइंट मेथड पण इन्वर्सला काय करत ते पण नंतर पहिल्या ना इन्वर्स एलिमेंटरी रूट ट्रान्सफॉर्मेशन मात्र अगदी शांत डोक्याने करावं लागतं तुम्हाला तर 0/2 झालं तर दुसरं घ्या 2 - 0 - 1 2 - 0 - 1 5 1 0 0 1 3 0 1 2 0 - 1 5 1 0 0 1 3 आता या मॅट्रिक्स रूपांतर या मॅट्रिक्स इन्वर्स करायचं सर्वात पहिल्यांदा या मॅट्रिक्स ला आपण ए असं म्हणतो लेट A = 2 - 0 - 1
5 1 0 0 1 3 का डिटरमिनेंट काढू डिटरमिनेंट ऑफ ए इक्वल डिटरमिनेंट ऑफ वजा कर
हे दोन शब्द पैकी एक शब्द तयार असेल फक्त हा शब्द घ्यायचा आर टू बदलायचा आर टू चेंजेस टू आर टू मायनस झिरो आणायचं इथं आणि याला पाच म्हणायला पाहिजे फाईव्ह आर अरुणला पाच म्हणजे पाच येतं इकडे पुढे बघाय नाही इथं फक्त याच्यावर इथं इकडे बघायचं आणि त्यावर परत रोड ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही इकडे पुढे बघायचं नाही हे करत असताना इकडे आणि इकडे बघायचं नाही आणि हे लास्ट करत असताना इकडे आणि इकडे बघायचं त्याच्यावर रोड ट्रान्सफॉर्मेशन ठेवायचं तर आर टू कसं बदलायचं पण पहिल्यांदा आपण हवा झाला हा झिरो झिरो हा झिरो आहेच फक्त आर टू बदलायचं आर टू चेंजेस टू याला पाच नको ना फाईव्ह आर टू आणि आर टू म्हणून वाचा म्हणजे आर टू थोडं बदलणार आहे आर वन आणि आर टू तुम्ही लिहून घेतलं तर वन मायनस वन थ्री मायनस थ्री इन टू एम वर्स इज इक्वल टू थ्री मायनस वन झिरो इथं झिरो वन थ्री झिरो झिरो आर वन आणि आर टू बदल आहेत असतो आर टू बदलायचं आहे त्यामुळे बाकीच आहेत असतो तर आर टू कसं बदलायचं आहे आर वन ला पाच ने म्हणा आणि आर टू मधून वजा करा त्याला पाच म्हणून आपण वजा केला की शून्य त्याला पाच ने म्हणलं वजा पाच झालं ते वजा करायचं अधिक पाच झालं एक अधिक पाच त्याला पाच ने म्हणलं वजा पंधरा ते वजा करायचं अधिक पंधरा झिरो अधिक पंधरा त्याला पाच ने म्हणलं पंधरा आलं ते वजा केलं करायचं तर वजा त्याला पाच ने म्हणलं पाच वजा पाच आलं ते वजा करायचं ते अधिक पाच एक अधिक पाच तर दोन्ही झिरो आहेत त्यामुळे एकच झिरो पाच ला झिरो ला म्हणजे झिरो अधिक झिरो आता पहा हा वन झिरो झिरो याचा उपयोग करून हे वन करायचं आता बद्दल करूया का बघतो इथला एलिमेंट मला आता वन आणायचं इथला एलिमेंट वन आणायचं त्यासाठी तुम्ही चांगला बदल करा म्हणजे काय आर टू इंटर चेंज इन आर थ्री आर टू ने आर थ्रीची आता बदल आर टू ने आर थ्रीची आता बदल आर टू आणि आर थ्रीची अदला बदल करायची आर टू आणि आर थ्रीची अदला बदल हे झिरो झिरो आता इथं वन सिक्स आणि ते थ्री फिफ्टी इथं झिरो मायनस फिफ्टीन इकडं झिरो सिक्स आणि ते वन सेवन हे वरती काही आर टू आणि आर थ्रीची अदला बदल आता आपण इथल्या वन पर्यंत सेकंड वन पर्यंत आता सेकंड वन चा उपयोग करायचा आहे हे दोन शिरो करायचे हे दोन शिरो हे एकदम केलं तर चालतं म्हणजे कसं आहे पहा घेतला असता मी स्क्रीनशॉट मध्ये किंवा तुम्ही माझ्याबरोबर घेऊन घेतला तरी पण चालतं याच्यावर समजावून देत असताना आता बघा इकडचा प्रश्न मिळणार आता याचा उपयोग करायचा नाही रोड ट्रान्सफॉर्मेशन ठरवायचे बाकी इकडे पण बघायचं नाही इकडे पण बघायचं नाही इकडेही बघायचं नाही फक्त पहिल्यांदा याच्यावर ठरवायचं इथं आपल्याला काय काय पाहिजे हा वन पाहिजे आणि हे दोन शिरो पाहिजे आता याचा उपयोग करून हे करायचं हा वन आहेच याचा उपयोग करून हा करायचा तर याच्यामध्ये हे मिळवलं तर होतं का जे आर वन कसं बदलणार होता आर वन चेंजेस टू आर वन प्लस आर टू आर वन मध्ये आर टू मिळतो आर वन मध्ये आर टू मिळतो आणि आर थ्री मधून आर थ्री कसं बदलायचं आर थ्री चेंजेस टू आर थ्री मायनस सिक्स आर त्याला सहा ने म्हणा आणि आता वजा सहा वजा सहा शून्य म्हणजे डायरेक्ट मला काय काय टप्पा हा वन झिरो झिरो बदलत नाही इथं काय झिरो वन झिरो इन टू एन वर्स इज इक्वल टू इथं आर वन आणि आर थ्री बदलणार आहे पण आर टू थोडस आपण ऍडजस्ट करतो झिरो झिरो वन हे आता बदललेलं आहे झिरो प्लस थ्री थ्री मायनस वन प्लस झिरो मायनस
माइनस वन, जीरो प्लस वन, आर थ्री कस आर टू ला सहा ने गुणून वजा कराए, सहा म्हणून यांना वजा करा, इथं जीरो याला सांगून सहा यांना वजा केलं जीरो, याला सहा म्हणून सेकंड अठरा पंधरा पण वजा केलं पंधरा वजा अठरा वजा पंधरा वजा अठरा वजा आर टू आहे का सांगणार आर टू ला काय म्हणतो आता याला सहा ने म्हणायचं यांना वजा करायचं इथं जीरो असल्यामुळे काही फरक पडत नाही पंधरा वजा पंधरा याला इथं पण जुळायला पाहिजे काय फरक पडत नाही सहा आला आता याला सहा म्हणायचं आहे सहा आलं यांना वजा केलं दोन स्टेप झाले पहिली स्टेप झाली वन झिरो झिरो दुसरी स्टेप झाली झिरो वन झिरो आता तिसऱ्या स्टेप मध्ये म्हणजे लास्ट का वन करायचा पहिल्या तर वन करून घ्यायचं हा एलिमेंट वन करायचा हा एलिमेंट वन करायचा पाहिजे वन झिरो झिरो आलं झिरो वन झिरो आलं तर हा एलिमेंट वन करायचं इथला हा एलिमेंट वन करायचा शेवटचा एलिमेंट वन करत असताना युनिट मॅट्रिक्स मध्ये याचं रूपांतर करत असताना शेवटचा एलिमेंट वन करत असताना डिवाइड करून करायचं डिवाइड बाकी कुठल्याही रोज उपयोग नाही समजा तुम्ही याचा उपयोग केला तर हा वन युनिट बसतो समजा तुम्ही याचा उपयोग केला पहिला रोज तर हा वन युनिट बसतो आलेले झिरो पर्यंत जातो त्यामुळे कुठल्या रोज उपयोग करा शेवटच्या आर थ्री चेंजेस टू आर थ्री डिवाइड बाय मायनस जो एलिमेंट असेल त्यांना डिवाइड करायचं असं काय म्हणजे इथं आर वन काय करणार आर वन आणि आर वन कसं झाला वन झिरो सिक्स झिरो वन थ्री इंटू एन वन सुपर टू उजव्या बाजूला पण थ्री मायनस वन वन झिरो झिरो वन आर थ्री थोडं बदलायचं आर थ्री कसं बदलायचं आर थ्री कसं बदलायचं आर थ्री ला वजा तेके मारा जे झिरो झिरो प्लस झिरो झिरो प्लस मायनस थ्री वगैरे मायनस थ्री प्लस वन मायनस फिफ्टीन वगैरे मायनस थ्री प्लस वन सिक्स टी वर्ग बाय मायनस थ्री मायनस टू मायनस सिक्स टी वर्ग बाय मायनस थ्री प्लस टू इकडच्या पण जे त्या पक्के राईट साईड ला तुम्ही करायचं बाबा वन झिरो झिरो झालं झिरो वन झिरो झालं तर हा एलिमेंट वन आलाय तर याचा उपयोग करून हे दोन झिरो करायचं हे दोन झिरो तर कसं ना पहा आर वन चेंजेस टू आर वन बदलायचं कसं ना याला सहा ने गुणे का सहा येतात यातनं वजा करायचं म्हणजे आर वन वजा सिक्स आर थ्री सहा ने म्हणून सहा यातनं वजा केलं हे झिरो झालं आणि आर टू कसं बदलणार आर टू चेंजेस टू आर टू ह्याला तीन गुणे येतात तीन येतात तीन वजा तीन आर टू मायनस आर टू मायनस थ्री डाव्या बाजूला हा डायरेक्ट आपल्याला काय येतो वन झिरो 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 वन झिरो आणि हे केलेले झिरो झिरो वन हे डायरेक्ट येते त्यामुळे जास्त काही विचार करत असा नाही रो ट्रान्सफॉर्मेशन डायरेक्ट क्लिक केलेले गो केलेले एक वर्ड उजव्या बाजूला बघा काय तर कोण कोण बदलणार आहे आर वन आणि आर टू बदलणार आहे त्यामुळे आर थ्री आहे दिसतो फायव्ह मायनस टू कसं बदलायचंय आर वन बदलायचंय आर थ्री ला सहा ने गुणा साई पंचेतीस तो वजा करायचा आहे तीन वजा तीस वजा सत्तावीस त्याला सहा ने म्हणायचंय पाय तर आर थ्रीला सहा ने म्हणायचंय साई तुम्ही वजा बारा ते वजा करायचं वजा वजा अधिक झालं अधिक बारा बारा वजा एक त्याला सहा ने म्हणायचंय बारा ते वजा करायचं आहे वजा बारा एक वजा बारा आर टू बदलूय आर टू घेतला आर टू बदलू तू कसं आर थ्री ला तीन ने म्हणायचं आहे आता तीन ने म्हणायचं किना पाहिजे पंधरा आणि यांना वजा करायचं वजा त्याला तीन ने म्हणलं वजा सहा वजा सहा ते वजा करायचं आहे म्हणजे अधिक सहा झिरो अधिक सहा सहा त्याला तीन ने म्हणायचं आहे तीन दोन्ही सहा यांना वजा करायचं एक वजा सहा म्हणजे वजा एक वजा सहा म्हणजे हा युनिट मेट्रिक झाला हा आर एज एज बदला आय इंटू एन वर्स इज इक्वल टू उजव्या बाजूचा मॅट्रिक्स आहे वजा सत्तावीस अकरा वजा अकरा वजा पंधरा सहा वजा पाच पाच वजा दोन
therefore A inverse is equal to A inverse is equal to I inverse मुझे A inverse A inverse पर कुछ अपना एक आसमान है वजह सत्ता केस अकरा वजह वजह पंद्रह सहा वजह पांच पांच वजह दो अधिक ऑर्डर थ्री बाय या तुम्ही तुमची चूक कुठे परत सापडत अजिबात सापडत नाही तेव्हा अगदी शांत डोक्यानं एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन समजा परीक्षेत एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा प्रश्न आला तर शक्यतो शेवटी ठेव शेवटी ठेवा हा प्रश्न शक्यतो शेवटी ठेवायचा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि ऍडजॉइंट मेथड आलं तर ते सोपं आहे याच्यापेक्षा सोपं आहे त्या पद्धतीने तुम्ही लगेच जाणार फक्त फाइंड द इनव्हर्स म्हटलं तर तुम्ही ऍडजॉइंट मेथडनंच जायचं ऍडजॉइंट एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनच्या पद्धतीने जायचं नाही कारण हे तर खूप शांत डोक्याने करावं लागतं मी कॅल्क्युलेशन्स आहे त्यामुळे अगदी हे दोन तुमच्या एक्सरसाइज मध्ये आता बिझनेस मध्ये पण आपण काही यामध्ये घेऊया अजून एक एक्झाम्पल घ्यायचं वन टू मायनस टू काही बिझनेस एक्सरसाइज मध्ये एक एक्झाम्पल वन थोडस तुमचं प्रॅक्टिस जास्त हो त्यामुळे बिझनेस मध्ये पण मी घेते राहिलेली आपली सुरुवात एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल झाले वन टू मायनस टू झिरो मायनस टू वन मायनस वन थ्री झिरो सगळ्यात आपली पहिली स्टेप कुठली असेल का सगळ्यात आपली पहिली स्टेप यामध्ये असणार आहे त्याला ए म्हणायचं मॅट्रिक्स ए डिटर्मिनंट करायचं डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो आलं पुढे जायचं नाही डिटर्मिनंटची किंमत झिरो नाही आलं तर मग आपण पुढे यायचं लाईक ए इक्वल लाईक ए इक्वल वन टू मायनस टू झिरो मायनस टू वन मायनस वन थ्री झिरो डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ वन टू मायनस टू झिरो मायनस टू वन मायनस वन थ्री झिरो डिटर्मिनंट कसं सुरुवात करून सांगितलं तुम्हाला सर्वात पर्यंत तसं घेतलं तर हा इलेक्ट्रॉन घेतला तर तो रो आणि तो कॉलम सोडायचा तो रो आणि तो कॉलम सोडायचा तर डायरेक्ट घेऊया का असं तर अजून एक स्टेप आपण असंच घेऊया वन घेतला तर डिटर्मिनंट मध्ये राहील हा रो आणि हा कॉलम सुद्धा राहिलेले डिटर्मिनंट मायनस टू वन थ्री थ्री डिटर्मिनंट तर मतलब घेत असताना मायनस घ्यायचं असतं मायनस त्यामुळे परत डिटर्मिनंट आता हा रो सोडायचा राहिलेला घ्यायचा झिरो वन मायनस वन झिरो हा रो आणि हा कॉलम सोडायचा मायनस टू हा रो आणि हा कॉलम सोडला तर झिरो मायनस टू मायनस वन दॅट इज वन इंटू हा आला टू इंटू झिरो झिरो मायनस याच्यातून हा वजा करायचा झिरो मायनस थ्री म्हणजे मायनस थ्री मायनस टू इंटू आता हा प्रकाराला झिरो आणि हा प्रकाराला मायनस वन तो मायनस वन मायनस करायचा आहे झिरो प्लस वन ऍक्च्युअली गुणाकार मायनस वन तो वजा करायचा असतो या गुणाकारामधून हा गुणाकार वजा करायचा मायनस टू हा गुणाकाराला झिरो त्यातून हा वजा केला हा पहिला गुणाकार करा वजा दोन म्हणले वजा एक अधिक दोन तो वजा करायचा आहे मायनस टू एक गुणिले वजा दोन म्हणजे वजा दोन आणि वजा दोन म्हणजे वजा दोन म्हणजे अधिक चार अधिक चार वजा पाच अधिक चार म्हणजे वजा एक ज्याची किंमत झिरो आहे म्हणजेच ए इनव्हर्स एक्झिस्ट काढता येईल ए इनव्हर्स एक्झिस्ट ए इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल
पहिली से ए इनवर्स एक्जिस्ट होता पहिली से पब्लिक को लेना पा ए इनटू ए इनवर्स नाउ ए इनटू ए इनवर्स इज इक्वल टू यूनिट मैट्रिक्स ये अपनी पहिली से बस एलिमेंट्री रो ट्रांसफॉर्मेशन कॉलम ट्रांसफॉर्मेशन ला ए इनवर्स पहला ए नंतर ए सर दूसरा करने पर तो पहला मैट्रिक्स बदलना पहला मैट्रिक्स बदलायचं असेल तर फक्त रो ट्रांसफॉर्मेशन बदलायचं आणि दुसरा बदलायचा असेल तर कॉलम ए इनवर्स रनल काढायचं त्यामुळे तो बदलायचा नाही म्हणून इथं तर ए मानून घ्या ए म्हणून घ्या ए 1 2 मायनस 0 मायनस 1 मायनस 1 3 0 A inverse, I guess, A inverse equal to unit matrix 1 0 0 0 1 0 1. या मैट्रिक्स रूपांतर इकड़े कराए असं करायचं या मैट्रिक्स रूपांतर असं करायचं म्हणजे युनिट मैट्रिक्स कडे करायचं सर्वात पहिल्यांदा हाय एलिमेंट वन करायचा जो ऑलरेडी तुम्हाला मिळालेला आहे हा प्रश्न आहे आता याचा उपयोग करून हे दोन शोध करायचं असं 1 0 0 त्यानंतर हा 1 करून घेण्यासाठी याचा उपयोग करायचा 1 1 झाले की हा 0 0 आणि शेवटचा 1 1 करायचा मग हा 0 0 असे प्रश्न आहे हा 1 ऑलरेडी आहे हा 0 पण आहे फक्त हा 0 0 पण आहे तर R3 चेंजेस टू R3 प्लस R1 0 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
प्लस वन वन, जीरो प्लस जीरो जीरो, वन प्लस जीरो वन। आता हा एलिमेंट आपल्याला म्हणायचा आहे वन, हा एलिमेंट म्हणायचा वन। अधिक सहा येण्यासाठी सहा तुम्ही पाच वजा झिरो होते होते का, किंवा असं करा की अदला बदल करा तरी पण चालतो, किंवा याला वजा तीन ने म्हणा, वजा तीन ने, वजा तीन म्हणजे अधिक सहा झाला म्हणजे आपण वजा करा, म्हणजे आर टू चेंज असू। हा एलिमेंट मला वन आणायचा, हा एलिमेंट वन आणायचा, ते पण याचा उपयोग करू, याचा नाही, याचा काय की आव्हान करतो देऊन बसतो। हे झिरो मध्ये काय फरक पडत नाही, झिरो झिरो आधी चेंज, आर टू चेंज टू मायनस थ्री आर टू, त्याला वजा तीन म्हणजे की अधिक सहा येते, वजा वजा अधिक सहा आलं, सहा वजा पाच, सहा वजा पाच म्हणजे एक। इकडे बघून करायचं याच्यावर, इकडे काय बाकी, इकडे नाही, इकडे नाही, इकडे नाही, त्याच्यावर इथे आर टू पण आला म्हणजे आर वन आणि आर थ्री आहे असेल, उजव्या बाजूला सुद्धा आर वन आणि आर थ्री आय दिसत, आर वन आणि आर थ्री, आर टू तेवढं बदलायचं, आर टू कसं बदलायचं असेल ते आर टू ला वजा तीन ने म्हणा, त्याला वजा तीन ने म्हणलं आणि यातनं हे वजा केलं म्हणजे हे चिरो, याला वजा तीन म्हणजे की सहा आलं, त्यातनं हे वजा करायचं म्हणजे एक, याला वजा तीन ने म्हणलं, वजा तीन ने म्हणलं की वजा तीन आलं, त्यातनं हे वजा करायचं, वजा वजा अधिक दोन, वजा तीन अधिक दोन वजा एक, त्याला वजा तीन म्हणलं शून्य, त्यातून हे वजा करायचं आहे म्हणजे वजा एक, त्याला वजा तीन म्हणले की वजा तीन, त्यातनं शून्य वजा करायचं म्हणजे वजा एक, त्याला वजा तीन म्हणले की शून्य, शून्य वजा एक म्हणजे वजा एक, शून्य वजा हा एक दोन झाला। तर याचा उपयोग करून हे दोन शिरो करायचे, हे दोन शिरो असं करा पहा, आर टू चेंजेस टू सॉरी आर वन, आर वन एक बदलायचं आणि आर थ्री बदलायचं, आर वन चेंजेस टू आर वन, याला दोन म्हणून वजा करेल, आर वन मायनस टू आर, आर वन मायनस टू, आणि त्याच वेळेला हा पण
पुढे छोटला आर थ्री चेंजेस टू आर थ्री माइनस पांच ने पा पांच वजा कर equal to 3, 6, 2,
0 plus 0, 0. 1 plus 0, 1. Minus 1 plus 1, 0. Minus 1 plus 2, 1. Minus 3 plus 5, 2. 2 minus 1. Matrix I, and therefore I into A inverse is equal to 0 plus matrix 3, 6, 2, 1, 2, 1, 2, 5, 2, 5. Therefore, A inverse equal to unit matrix of the matrix of those matrix of A inverse equal to 3, 6, 2, 1, 2, 1, 2, 5, 2. Order 2 by 2. 3 by 3, sir. 3 by 3. 3 row, 3 row. 3 by 3, sir. Last one, the order left. By the order, 8 by 3, sir. Order 3 by 3, sir. Next one. मिसलेस एक्सरसाइज के एग्जांपल से ऑर्डर 3 बाय 3 चाहिए ऑर्डर 3 बाय 3 चाहिए एक्साम्पल आपण सगळे दोन सोडून आलो आपण बघा फक्त दोन एक्झाम्पल ट्राय करा आता इथं वन आहे त्याचा उपयोग करून हे दोन सुरू करा आता त्यावेळी हे बदल करायचे हे बदलल्यानंतर याचा वन करा आणि हे दोन सुरू करा समजा हे वन झिरो झिरो असून हे टू बनला असेल तर याला वन सोडून करा याचा म्हणून हे दोन सुरू करा आणि मग शेवटी हा वन झिरो करा हा हा इथं वन वन करा शेवटचा लिमिट जो काय असेल इथला असेल किंवा इथला असेल तो डिवाइड करून करायचा आणि त्याचा उपयोग करून हे दोन झिरो करायचा तिसरा एलिमेंट एक्झाम्पल सगळे एक्झाम्पल्स इथं संपतील मग त्यानंतर आपण जॉईंट मेथड कसं काढायचं ते आपण पाहू कॉस थीटा मायनस साईन थीटा कॉस थीटा मायनस साईन थीटा झिरो साईन थीटा कॉस थीटा झिरो 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 वन पाहिजे रो ट्रान्सफॉर्मेशन केलं त्या पुस्तकात तुम्हाला रो आणि कॉलम दोन्ही पण विचारलं ते एक्झाम्पल तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन केलं तर आज आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल कधीही विचारलेलं नाही तर आपण रो ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे सुरुवातीला दिलेल्या मॅट्रिक्सला ए असं म्हणा लेट ए इक्वल टू गिवन मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्स डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ कॉस थीटा मायनस साईन थीटा झिरो साईन थीटा कॉस थीटा झिरो 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 वन झिरो झिरो वन
त्यानंतर हा डिनोमिनेटर वरती येतो, हा कॉस थीटा घेतला तर तो रो आणि तो कॉलम्स घ्यायचा, तर कॉस थीटा झिरो झिरो वन म्हटलं की तसं मायनस घ्यायचा, तर मोठा मुळात मायनस आहे, मायनस ऑफ मायनस प्लस साइन थीटा। आता हा कॉलम सोडायचा, काय होणार कॉस थीटा झिरो झिरो वन शेवटचा एलिमेंट असताना झिरो इंटू डिटर्मिनेंट ऑफ साइन थीटा कॉस थीटा झिरो आरो आणि हा कॉलम सोडला, एक सोडवतो ते कॉस थीटा इंटू तर कॉस थीटा इंटू वन कॉस थीटा मायनस झिरो घेईल नंतर प्लस साइन थीटा इंटू इथं कॉस थीटा
दोन्ही जीव आहेत त्यामुळे कुठलंच नाही कुठलं काही फरक पडत नाही त्यामध्ये जीवाचं. इथं मात्र ह्याला कशा म्हणायचं आहे, आपण लाख पाच टक्का म्हणजे पाच टक्का अधिक झिरो पाच टक्का, याला पाच टक्का म्हणलं काही फरक पडत नाही, याला साईन टक्का म्हणजे साईन टिका आहे त्यात कळत होतं ते साईन दोन्ही जीव असल्या पाहिजे पहिले. आता या वनचा उपयोग करून हे दोन झिरो करायचे, पैकी हा झिरो आहे हा झिरो आहे फक्त हा हा झिरो करायचा. सगळे मग आर टू चेंजेस आर टू मायनस प्लस साईन थिटा ने म्हणा आणि यात वजा करा आर वन साईन थिटा, आर वन ला साईन थिटा ने म्हणा पहिल्या रो ला साईन थिटा ने म्हणा आणि यात वजा करा झिरो. नंतर काय मग आर टू बदलणार आहे, आर टू बदलणार आहे आर वन आणि आठ काय सांगून द्या वन झिरो 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 वन कॉस थीटा साइन थीटा झिरो 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 वन आर वन आणि आर थ्री पण आहे सांगा. आर टू बदलायचं, आर टू कसं बदलायचं आहे आर वन ला साइन थीटा पण आणि वजा करा, त्याला साइन थीटा आणि म्हणून यातनं वजा करा झिरो, त्याला साइन थीटा आणि म्हणलं तर झिरो आलं यातनं वजा केलं तर कॉस थीटा, त्याला साईन ठिकाण म्हणलं काय झिरो आलं दोन्ही झिरो आहे एक झिरो, त्याला साईन ठिकाण म्हणलं तर साईन ठिका पास झालं ते यातनं वजा करायचं आहे वजा साईन ठिका पास वजा साईन ठिका पास, त्याला साईन ठिकाण म्हणलं साईन स्क्वेअर आलं यातनं वजा करायचं म्हणजे त्यांना एक वजा साईन स्क्वेअर एक वजा साईन हे दोन्ही झिरो असलं एक आहे. आता बघा काय काय दॅट इज घेतला असेल स्क्रीनशॉट येत असेल तर पाहतो थोडस सोडूया आपण हे तर मग काय काय पाहिजे झिरो वन झिरो झिरो वन झिरो 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 पास टिका झिरो 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 वन इज इक्वल टू इंटू एन वस एन वस इज इक्वल टू इंटू एन वस इज इक्वल टू तुझ्या मतलब मला काय काय कॉस थीटा साइन थीटा झिरो नंतर मायनस साइन थीटा कॉस थीटा वन मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा वन मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा आणि त्याला झिरो हे तर झिरो झिरो काहीच ट्रान्सफर शिकेल फक्त एवढं सोडून घेतलं वन मायनस साइन स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल वन वन मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर इक्वल वन. आता बघा मला हा एलिमेंट वन करायचा हे वन झिरो झिरो झाले तर फक्त शेवटचा एलिमेंट राहिला हा वन झिरो झिरो झाला हे करत असताना इकडे पण वन झिरो झिरो आलेला आहे पण हा आला शेवटचा शेवटचा एलिमेंट झिरो करत असताना वन करत असताना तो डिवाइड करून करायचा आर टू चेंजेस टू आर टू चेंजेस टू आर टू डिवाइड बाय पाच आर टू डिवाइड बाय पाच इथं काय काही पण हे वन झिरो झिरो आणि थर्ड रो हा आहे सेकंड रो कसं बघूया आपण इंटू एन वस पण कॉस थीटा साईन थीटा झिरो 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 आर टू बदलायचं आर टू कसं बदलायचं कॉस थीटा भागा नेते झिरो कॉस थीटा बघितले कॉस थीटा वन झिरो बघितले कॉस थीटा झिरो त्याला कॉस थीटा भागलं तर एक कॉस थीटा येईल फक्त मायनस साईन थीटा मायनस त्याला कॉस थीटा बघलं तर एक कॉस थीटा आहे आणि याला कॉस थीटा बघितले की झिरो झालं. या आपला युनिट मॅट्रिक्स फॉर आय इंटू ए वस इज इक्वल टू कॉस थीटा साइन थीटा झिरो मायनस साइन थीटा कॉस थीटा झिरो 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 वन हेच ए वस इक्वल टू ए वस इक्वल टू कॉस थीटा साइन थीटा झिरो मायनस साईन थीटा
पांच थेटा झीरो 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 एम वन ऑर्डर है थ्री बाय थ्री। अशा पद्धति अपन इलेमेंटरी रो ट्रांसफॉर्मेशन से एक्साम्पल्स अपन पाहिले आहे। त्यात फरक काय झाला बा, मूळच्या मॅट्रिक्स मध्ये यामध्ये फरक झाला इतना इतके आणि इतके इतके आला, एवढंच बाकी उत्तर तेच आहे, संपूर्ण उत्तर तेच आपल्याला मिळालं। अशा पद्धतीने आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एक्झाम्पल्स बघितले। पुढच्या वेळा आपण मायनर को फॅक्टर ऍडजॉइंट करून ऍडजॉइंट वरून पण इन्व्हर्स करता येतं, ती पद्धत सोपी आहे याच्यापेक्षा। हे ट्रान्सफॉर्मेशनला तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त लागतात, पण ट्रान्स युजिंग ऍडजॉइंट मेथड कसं करायचं ते आपण पुढच्या वेळा। ओके okay.